शेतकरी मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो की तुमची शेतीची जी जमीन आहे पिकासाठी ती ती नेहमी जिवंत असली पाहिजे. जिवंत म्हणजे काय? तर त्यात असलेले जीवाणू जिवंत असले पाहिजे. आता बघा संजय, आपण इथे उन्हाळा सुरू होतोय तरी ही माती बघा किती जो पहिला पाऊस पडल्यावर जो मातीचा गंध येतो, ज्याला मृदगंध म्हणतात, तो आत्ता इथे उन्हाळा सुरू झालेला असूनही तो आत्ताही येतो. याचा अर्थच हा की ही जमीन जिवंत आहे, जीवाणू याच्यात भरपूर प्रमाणात आहेत. आता वास घेतला तर मग त्याला तुम्हाला मृदगंधासारखा वास येईल. पूर्ण मातीचा हे जमीन जिवंत असण्याचं लक्षण आहे. आपण शेतीसाठी जर ही जमीन अशी जर करू शकलो तर कुठल्याही खताची काही आवश्यकता नसते. याच्यातला एक भाग असाही आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की झाडाचे काम करणारे जे मुळं असतात ते पांढरी मुळी त्याला आपण मराठीत म्हणतो. त्या पांढऱ्यामुळे आता ही जमीन वास्तविक खत वगैरे काहीही टाकलेलं नाही, पण तुम्ही बघू शकता की किती पांढऱ्यामुळे इथे या जंगली झाडं जरी असले तरी ह्या किती पांढऱ्यामुळे इथे या जमिनीत आहेत. आपल्या पिकांच्या अशा मुळ्या तयार झाल्या पाहिजे. त्या कधी होतील? तर जमिनीमधली जीवसृष्टी जर आपण जिवंत ठेवली तर ह्या मुळ्या पांढऱ्या तयार होतात. आणि ह्या खऱ्या काम करणाऱ्या पिकाला वाढवणाऱ्या ज्या मुळ्या असतात त्या ह्या पांढऱ्यामुळे असतात. आता हे चित्र जे आपण पाहतो तर हे आदित्य ॲग्रो फार्मच्या साईटवरचं हे चित्र आहे. याच्यावर तुम्ही लक्षात घेऊ शकता की जमीन कशी सुधरत चाललेली आहे. धन्यवाद. धन्यवाद.